की याला सगळ्यात जास्त पैसा हा 15 ते 19 या कालावधीत मिळाला. की मी जन्मभर ज्या गोष्टी करता लढलो त्या ठिकाणी आपण पीडीएन पद्धतीनं टाइम बाउंड पद्धतीनं 3 वर्षांमध्ये 50,000 एकराला त्या ठिकाणी पाणी देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. आम्ही प्रयत्न करू की प्रधानमंत्री योजनेमध्ये याचा प्रस्ताव पाठवू, तिथे तो समाविष्ट झाला तर फारच चांगलं, नाही झाला तर राज्याच्या निधीतनं त्याला पैसा उपलब्ध करून देणार. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे टेंभू योजना ही मागच्या काळामध्ये आपण प्रधानमंत्री योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करून जवळपास त्या योजनेचा प्रमुख भाग संपवलेला 80% आता सिंचन क्षमता ही त्या ठिकाणी वापरात देखील येते. आता ही विस्तारित योजना आहे, याच्यामध्ये साधारणपणे 109 गावं आणि 41,000 हेक्टर असं याच्यामध्ये भाग येतो आहे. जवळजवळ 2,400 कोटी रुपये त्याकरता आपल्याला लागणार आहेत. ही जी काही विस्तारित योजना आहे, काय झालं की आपण मागच्या काळात प्रधानमंत्री योजनेच्या अंतर्गत पूर्णपणे पीडीएन पद्धत स्वीकारली आणि पीडीएन पद्धत स्वीकारल्यामुळे मूळ जे पाणी उपलब्धता आपल्याला होणार होतं त्यापेक्षा जास्त पाणी उपलब्ध व्हायला लागलं पीडीएनमुळे. आणि म्हणून मग या योजनांमध्ये अतिरिक्त पाणी असल्यामुळे हे अतिरिक्त गावं त्याच्यामध्ये आपण समाविष्ट करू लागलोय. तर या संदर्भात सन्माननीय बाबरसाहेब, ही जी तिसरी सुप्रमा आपल्याला द्यायची आहे, ही सुप्रमा आपण जो टाइम टेबल सांगितला त्याच्या थोडं पुढे जाईल. साधारण एप्रिल महिन्याच्या एंड पर्यंत SLTCची मान्यता आम्ही घेऊ आणि त्याच्यानंतर 1 महिन्याच्या आत SLTCची मान्यता झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता याला देऊ आणि मग त्याच्यानंतर टेंडरची कारवाई करू. माननीय जयंतराव, आपल्यालाही कल्पना आहे की याला सगळ्यात जास्त पैसा हा 15 ते 19 या कालावधीत मिळाला. आणि आपल्या लक्षात असेल की विशेषतः तेव्हाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमचा विशेष उल्लेख करून सत्कार स्वर्गीय गणपतराव देशमुखांनी केला की मी जन्मभर ज्या गोष्टी करता लढलो त्या ठिकाणी आपण पीडीएन पद्धतीनं टाइम बाउंड पद्धतीनं 3 वर्षांमध्ये 50,000 एकराला त्या ठिकाणी पाणी देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. त्यामुळे आपण जी अपेक्षा व्यक्त केली आहे निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू की प्रधानमंत्री योजनेमध्ये याचा प्रस्ताव पाठवू, तिथे तो समाविष्ट झाला तर फारच चांगलं, नाही झाला तर राज्याच्या निधीतनं त्याला पैसा उपलब्ध करून देणार. सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी 2 विषय या ठिकाणी उपस्थित केले आहेत. एक तर टेंभूच्या वॉलच्या पाठीमागे जो कराडचा भाग आहे तिथे जे काही बॅक वॉटर येतं त्याच्यामुळे जे नुकसान येतं आणि त्याच्यावर उपाययोजना देखील आपण सांगितलेली आहे. तर आपण जी सांगितलेली उपाययोजना आहे ती वेगानं करण्याच्या संदर्भात सूचना देण्यात येतील, जेणेकरून आपण सांगितलं त्या बऱ्याचं काम पूर्ण करून त्याला होल्डिंग सारखा त्याचा वापर आपल्याला करता येईल आणि त्यामुळे मग इथे ओव्हरफ्लो होऊन ते बॅक वॉटर जाणार नाही. तर जरूर याला कामाला गती देण्यात येईल आणि ज्यांची नुकसान झालेलं आहे आणि ज्यांचं सर्वेक्षण झालंय, प्रस्ताव आलाय पण पैसे मिळाले नाहीत, त्यांना पैसे तात्काळ देण्याच्या संदर्भात सूचना देण्यात येतील. की त्या सामगावला आदर्शमध्ये पाणी देण्यासाठी आपण ती योजना लवकर हातामध्ये घेणार आहात का असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष मध्ये तपासून पाहण्यात येईल, कारण आता माझ्याकडे त्याची माहिती नाहीये. तपासून पाहण्यात येईल आणि जयंतरावचा सल्ला घेण्यात येईल आणि अध्यक्ष मध्ये त्यानंतर त्या संदर्भात योग्य निर्णय करण्यात येईल. मुळात जरी 400 कोटी रुपयाचा आपल्याकडे स्पेस असला तरी एकदा प्रकल्पाची नीट मान्यता घेतल्यानंतरच काम सुरू करणं योग्य असतं. मी आज एवढंच आश्वस्त करतो की अजून 15 दिवस अलीकडे कसं आणता येईल हा प्रयत्न आपण करू आणि लवकर त्याचं टेंडर कसं काढता येईल हा प्रयत्न आपण करू आणि उर्वरित काम जे आपण सांगितलं ते तपासून पाहण्यात येईल.